एक पत्र पाठवलं होतं अरुण केजरीवालला. त्या पत्रात लिहिलं होतं, अरे आमचं काम वेगळं आहे, दारू हे वाईट आहे असं कोणाला वाटत नाही. लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना माहिती आहे दारू वाईट आहे. आणि तुम्ही दारूचं धोरण निश्चित करता. अरविंद केजरीवाल यांनी जो पक्ष काढला आणि मुख्यमंत्री झाले, ते तुम्हाला आवडलं नव्हतं, ते का आवडलं नव्हतं तुम्हाला? मोदी असं एकूण पक्ष असं सगळे एका मानाचे मणी, एका माळ्याचे मणी आहेत. फक्त सत्ता आणि पैसा याच्याशिवाय त्यांना दिसत नाही काही. की अण्णा हजारे 2014 नंतर एकदम शांत झाले आणि जेव्हा देशाला गरज होती तेव्हा त्यांनी आंदोलनं केली नाहीत. अरविंद केजरीवाल 2011 पासून आपल्याबरोबर आला. आपले आंदोलनं 2003 आधीपासून सुरू झाले. 2003 कुठे आणि 2011 कुठे? आयुष्यात सत्ता आणि पैसा याच्या मागे कधी लागलं नाही. त्यामुळं मला नैराश्य येण्याचं काय कारण नव्हतं. 1, 2, 3, 4, 5 नाही, शेकडो पत्रव्यवहार मी केला. आणि पत्रव्यवहार करू नये तर पत्रव्यवहार हा हा म्हणायचे आणि त्याला कारवाई करीत नाही. नाभ लाज असतो मग आंदोलन करावं लागतं. मनमोहन सिंग किमान उत्तर द्यायचे तुमच्या पत्रांना असं मी ऐकलं होतं. मोदींनी कधी तुम्हाला उत्तर दिलं का? त्या काळात सुद्धा मला अनेकांनी धमक्या दिल्या, मी जुमानलं नाही. मनमोहन सिंगांची राजवट कशी होती, मोदींची राजवट कशी होती? 10-10 वर्ष आपल्या समोर आहे. म्हणून मी वेळोवेळी म्हणत होतो फक्त गोरे गेले आणि काळे आले, फरक काय पडला? किंवा अण्णा हजारे हे RSS किंवा भाजपचे बाहुले आहेत असा जो आरोप झाला. नमस्कार. नुकतीच आम आदमी पार्टीचे संस्थापक किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचा जन्म ज्या आंदोलनातून झाला, ज्याला अण्णा आंदोलन म्हटलं जातं, त्या आंदोलनाचे प्रणेते आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे स्वतः आपल्यासोबत आहेत. अर्थातच आपण राळेगण सिद्धीमध्ये आहोत आणि अरविंद केजरीवाल असो किंवा गेल्या बऱ्याच वर्षातल्या काय घडामोडी आहेत, अनेकांना प्रश्न पडलेले आहेत की अण्णा काय करतायत नेमकं, अण्णांचं काय चाललं आहे आत्ता, ज्या घडामोडी घडतायत त्याच्यावरती अण्णांचं काय म्हणणं आहे, किंवा आधी जेव्हा अण्णांचं आंदोलन फॉर्ममध्ये होतं काय झालं नेमकं, या सगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी स्वतः अण्णा हजारे. अण्णा नमस्कार. नमस्कार. तुमची तब्येत कशी आहे, व्यवस्थित आहे का तब्येत? तब्येत बरी आहे. 88 वर्षाचं वय झालं. 88, नॉट आउट 88. ईश्वराची कृपा आहे, करून घेतो तोपर्यंत करत राहायचं. बरोबर. आज पण करायचं म्हणजे हे राजकारण वगैरे नाही, समाजकारण, देश डोळ्यासमोर ठेवून जेवढं होईल तेवढं करायचं. बरं, आपण गप्पा मारूयात, सुरू करूयात. सुरुवातीला मी जसं म्हटलं की अण्णा हजारे यांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनातून एक अभूतपूर्व घटना घडली, एका पक्षाचा जन्म झाला आणि आम आदमी पार्टी या नावाने तो पक्ष सत्तेमध्ये पण आला. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देखील त्याचे झाले, पण त्याला नुकतीच अटक झाली. ज्या दारू धोरणावरून अटक झाली त्याच्यावरून तुम्हीसुद्धा त्यांना एक इशारा दिला होता, म्हणून मला विचारायचं सुरुवातीला याच्यावरची तुमची प्रतिक्रिया जी आहे ती आम्ही ऐकली. पण तुम्हाला आधीच कळलं होतं का, तुम्ही जे पत्र लिहिलं होतं तेव्हाच एक प्रकारे अरविंद केजरीवालांना तुम्ही इशारा दिला होता या दारू धोरणाच्या बाबतीमध्ये, तुमचं काय म्हणणं आहे या या घटनेबद्दल? त्यांना जी झालेली जी अटक आहे, अनेकांचं असं म्हणणं आहे की ती राजकीय अटक आहे, राजकीय सूडबुद्धीतून झालेली अटक आहे, तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? हे म्हणणं बरोबर नाही. अरविंद केजरीवाल 2011 आपल्याबरोबर आला. आपले आंदोलनं 2003 आधीपासून सुरू झाले. 2003 कुठे आणि 2011 कुठे?
तर हे म्हणणं बरोबर नाही. एवढे की आम्ही सातत्याने समाज आणि राष्ट्रहितासाठी दोन कामं करणं महत्त्वाचे आहे. एक डेव्हलपमेंट आणि दुसरं डेव्हलपमेंटला लागलेली पर्क्युलेशनची गळकी थांबवणं, हे एकच नाण्याचं दोन बाजू आहेत. हे दोन्ही काम केल्याशिवाय या समाजाला या देशाला उज्ज्वल भविष्य नाही हे समजून आम्ही हे काम सुरू केलं. पहिलं गाव उभं केलं, एक गाव, मग काही कितीक गावं उभी झाली. पाणलोट क्षेत्र कोणी बोलत नव्हते. पाणलोट क्षेत्रामध्ये जे काम झालं त्याला देशाला नवी दिशा मिळाली. ही जी कामं आम्ही करत गेलो आणि म्हणून अरविंद केजरीवाल आमच्याशी जोडला 2011 बरोबर. पण अरविंद केजरीवाल यांनी जो पक्ष काढला आणि मुख्यमंत्री झाले ते तुम्हाला आवडलं नव्हतं, ते का आवडलं नव्हतं तुम्हाला? मी आधी त्यांना सांगितलं होतं पक्ष आणि पार्ट्या काढणं आपलं काम नाही, आपलं काम आहे संघर्ष. समाज आणि राष्ट्रहितासाठी जे जे करणं शक्य असेल त्या त्या प्रकारे संघर्ष करणं हे आपलं काम आहे. तू ह्या मार्गाने जाऊ नको. पक्ष पार्ट्या, अरे पक्ष आणि पार्ट्या काही थोड्या निघल्या का? मग कोणी काय केलं? मग हे काय करणार? तुम नवीन एक पार्टी काढली काय होणार? इतर पार्ट्या तशी तुमची एक पार्टी, याच्यापेक्षा काय होणार? हे मी वेळोवेळी सांगितलं त्यांना पण त्यांच्या डोक्यात बसलं नाही आणि त्याने पक्ष काढला. म्हटलं तो माझ्या मागे लागला, तुम्ही आमच्या पक्षात या. म्हणलो मी पक्ष आणि पार्ट्यात कधी जाणार नाही, माझा रस्ता वेगळा आहे. माझ्यासमोर समाज आणि देश आहे. भले मी गावात काम करत असू पण दृष्टिकोन देशच आहे. म्हणून तुकडोजी महाराज म्हणत होते गावाशी जागवा, भेदभाळ समोर मिटवा, उजळा ग्रामोन तिचा दिवा तुकड्या म्हणे. म्हणून मी माझा रस्ता या मार्गाने चाललो होतो. म्हणून त्याला सांगितलं तुला काढायची पार्टी काढ. त्यांनी ऐकलं नाही तुमचं, त्यांनी पक्ष काढला. पण अण्णा लागोपाठ जवळपास 3 वेळा ते निवडून आले आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये. दिल्लीकरांनी त्यांना भरभरून मतं दिली. म्हणजे नरेंद्र मोदींची सत्ता केंद्रामध्ये असताना सुद्धा त्यांना दिल्लीमध्ये जिंकता आलं नाही. एकदा तर 70 पैकी 67 जागा जिंकल्या त्यांनी. अरविंद केजरीवालांच्या पक्षांनी दिल्लीमध्ये अभूतपूर्व यश मिळवलं आणि त्यांनी शिक्षण किंवा आरोग्य त्यांचा असा दावा आहे की त्याच्यामध्ये खूप चांगलं काम केलं. मोहल्ला क्लिनिक असेल किंवा तिथल्या CBSE शाळा, तर तुम्हाला असं वाटतं का की त्यांचा या क्षेत्रातलं जे काम होतं ते खरोखर उल्लेखनीय होतं? आणि मग ते जेव्हा ते दारूचं धोरण आलं जे वादग्रस्त ठरलं आणि तुमचं जे पत्र पण आता व्हायरल होतं आहे की तुम्ही इशारा दिला होता की या वाटेला जाऊ नको, काय तुमचं काय म्हणणं आहे? नेमकं काय चुकलं का अण्णा अरविंद केजरीवाल यांचं? मी त्याच्यात काय केलं, पक्ष आणि पार्टी जोडले. सर्वच पक्ष आणि पार्ट्या वाईट येत असं म्हणायचं काही कारण नाही. चांगलं काम करणारे लोक आहेत. जे चांगलं काम करणारे लोक आहेत त्यातलं जे चांगलं आहे समाजासाठी देशासाठी तेवढं आपण घ्यावं, जे वाईट असेल ते सोडून द्यावं, अशा दृष्टीने आम्ही विचार करत होतो. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की मी पक्ष आणि पार्ट्यात कधी येणार नाही आणि मी कधी जाणार नाही, माझा रस्ता वेगळा आहे, असं त्याला वेळोवेळी सांगितलं. नाही, हे काय झालं नेमकं? दारू धोरणाविषयी काय तुमचं म्हणणं होतं? हे जे दारूचं धोरण त्यांनी स्वीकारलं, तुम्ही त्याला इशारा दिला होता, तो काय होता नेमका? कारण तो आता खरा ठरताना दिसतोय. मी त्या संबंधाने आधी
एक पत्र पाठवलं होतं अरुण केजरीवालला. त्या पत्रात लिहिलं होतं, अरे आमचं काम वेगळं आहे, दारू हे वाईट आहे असं कोणाला वाटत नाही. लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना माहिती आहे दारू वाईट आहे. आणि तुम्ही दारूचं धोरण निश्चित करता ही बाब बरोबर नाही हे आधी त्याला सांगितलं होतं, पण त्याच्या डोक्यात बसलं नाही. दारूचं धोरण काढलं, आणि धोरण काढलं तर त्याच्यात आणखी एक दोष होता की समाजाचं हित डोळ्यासमोर न पाहता पक्ष आणि पार्ट्याचं हित डोळ्यासमोर पाहिलं, हा दोष झाला. त्यामुळं तुम्हाला असं वाटतं की त्याची परिणिती जी आहे ती ह्याच्यात झाली अटकेमध्ये, त्यामुळे तुम्हाला त्याची जी अटक झाली ती तुम्हाला अपेक्षित होती. अरविंद केजरीवाल स्वतः पण सांगत होते की मला अटक होऊ शकते, फक्त ते एवढंच म्हणत होते की सूडबुद्धीने कारवाई करतायत, ईडी किंवा CBIचा धाक दाखवून कारवाई करतायत, कारण दिल्लीचं सरकार जे आहे ते नको आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि यांचं असं म्हणणं होतं की नाही ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे या दारू धोरणामध्ये म्हणून अटक केलेली आहे. तुम्हाला कोणाचं पटतं नेमकं काय केजरीवाल यांना झालेली अटक योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? कायदा आणि नियम कोणासाठी थांबत नाही. कायदे हे वास्तविक पाहता आमचा देश हा कायद्याच्या आधाराने चाललेला आहे. कायदे सोडले तर अनाराज्य देईन. कायद्याच्या आधाराने हा देश चाललेला आहे, म्हणून जे कायदे केले जातात त्याचं पालन होणं गरजेचं आहे. बरोबर. आणि तंतोतंत पालन झालं पाहिजे. बरोबर. म्हणून आपण हा कायद्याचा विचार करताना सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. तो तरी ठेवला नाही सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन. पण मला सांगा अण्णा, तुम्ही वेळोवेळी आंदोलनं केली सरकारविरोधात, कुठलंही सरकार असो, कुठल्याही विचाराचं सरकार असो. महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार होतं तेव्हा तुम्ही आंदोलन केलं होतं, केंद्रामध्ये मनमोहन सिंगांचं सरकार होतं तेव्हा तुम्ही आंदोलनं केली होती. पण अलीकडं असं म्हटलं गेलं की अण्णा हजारे 2014 एकदम शांत झाले आणि जेव्हा देशाला गरज होती तेव्हा त्यांनी आंदोलनं केली नाहीत. अर्थात हे सांगायला पाहिजे की तुम्ही 2014 पण 2015, 2016, 2017, 2019 आंदोलनं केलेली आहेत. जवळपास 4 आंदोलनं मला आठवते, 1 पेन्शन 1 रँक त्याचं आंदोलन आपण केलेलं आहे, लोकपालासाठी पण आंदोलन झालेलं आहे. पण लोकांचं म्हणणं आहे की ज्या तीव्रतेने तुम्ही आधी आंदोलनं केली तेवढ्या तीव्रतेने तुम्ही आंदोलनं का नाही केली? म्हणजे एक कारण तब्येत किंवा प्रकृती वयाचं देता येईल, पण दुसरं काय, दबाव होता किंवा काय झालं नेमकं? दबावला काही कारण नाही. मी कुठं 87 पैशाच्या मागे कधी लागलो नाही आयुष्यात. आयुष्यात सत्ता आणि पैसा याच्या मागे कधी लागलो नाही, त्यामुळं मला नैराश्य येण्याचं काही कारण नव्हतं. फक्त आहे की जे निर्णय घ्यायचे ते समाज आणि देश डोळ्यासमोर ठेवून घ्यायला पाहिजे, ते नसतील तर मला ते पसंत नाही. पण मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही आंदोलनं केली होती, मला आठवतं की 2011 पूर्ण देशभर तुमची लाट होती अण्णा, पूर्ण तुम्ही जंतरमंतरवरती आंदोलन केलं होतं, तुम्ही रामलीलावरती आंदोलन केलं होतं, तुम्हाला अटक करण्याची चूक पण केली, त्याचे काय पडसाद उमटले आपण बघितलं. आणि त्यानंतर असं म्हटलं गेलं की ते सरकार गेलं, मनमोहन सिंग सरकार जे पायउतार झालं त्याला मुख्य कारणीभूत अण्णा हजारे यांचं आंदोलन ठरलं. तुम्हाला हे पटतं का? तुम्हाला मान्य आहे का? म्हणजे ते श्रेय तुम्ही घेता का? हे बरोबर नाही. त्यांनी मागे ओढून पाहावं. मनमोहन सिंग सरकारच्या काळात किती पत्रव्यवहार केले याचा इतिहास पहा. 1, 2, 3, 4, 5 नाही, 100 पत्रव्यवहार मी केला.
आणि पत्रव्यवहार करू नये, त्या पत्रावर हा हा म्हणायचे आणि त्याला कारवाई करीत नाही, नाव लाज असतो मग आंदोलन करावं लागलं. पण तुम्हाला आता खंत वाटत नाही ना? अनेकांचं असं म्हणणं आहे की मनमोहन सिंग सरकार जे होतं ते बरं होतं आणि ते घालवायला अण्णा हजारे कारणीभूत ठरले. हे बरोबर नाही. तुम्हाला हा आक्षेप मान्य नाही आहे? माझा काही स्वार्थ असेल, सत्तेचा स्वार्थ, पैशाचा स्वार्थ, तर म्हणणं बरोबर आहे. पण ज्याने आपलं जीवन भर तारुण्यात ज्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलं की मी जोपर्यंत जगेल तर माझ्या गावाची, माझ्या समाजाची, माझ्या देशाची सेवा करेल, आणि ज्या दिवशी मी मरेल त्या दिवशी गाव, समाज आणि देशाची सेवा करता करता मरेल हे व्रत घेतलं मी. तुम्हाला त्याचा स्वार्थ काय नाही? बरोबर, तुम्ही ते व्रत पाळत आलेला. पण मला काय विचारायचं आहे की 2014 नंतर असं काय झालं, नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेमध्ये आले त्याच्यानंतर आंदोलनाचे दिवस गेले का काय झालं काय की तेवढ्या तीव्रतेनं आंदोलन झाले नाहीत? अनेक विषय तर होते, नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये सुद्धा संघर्ष करावा असे विषय होते, पण तेव्हा काय होतं? मीडिया तेव्हा फिरला का? जे लोक तुमच्यासोबत होते ते राहिले नाहीत बरोबर? काय म्हणजे तुम्ही काय सांगाल, काय नेमकं झालं की आंदोलन जे आहे ते उतरणीला का लागलं? तरीसुद्धा मी हे सरकार आलं तरी माझं आंदोलन थांबलेलं नव्हतं. माझा ध्येयवाद जे होता काय समाज आणि राज्याचा दृष्टिकोन, तो दृष्टिकोन ठेवून मी आंदोलन करत राहिलो. त्या काळातसुद्धा मी आंदोलन करत राहिलो. त्या काळातसुद्धा मला अनेकांनी धमक्या दिल्या, मी जुमानलं नाही, कारण मी ध्येय ठरवलं होतं जोपर्यंत मी जगेल गाव, समाज आणि देशाची सेवा, आणि मरेल गाव, समाज आणि देशाची सेवा. बरोबर, सेवा करता करता मरेल. अण्णा, मनमोहन सिंगांचं 10 वर्ष तुम्ही पाहिली, 2004 ते 2014 मनमोहन सिंग पंतप्रधान असताना तुम्ही त्यांचा कारभार पाहिला, त्या काळात तुम्ही आंदोलन पण केली. आता 2014 ते 2024 नरेंद्र मोदींची पण तुम्ही राजवट पाहिली, तुम्ही कसं बघता या दोन्ही राजवटींकडं? कारण आत्ता जो राजकारणाचा विचका झालेला आहे, तुम्हाला हे मान्य आहे का आता जे सध्या राजकारण चाललेलं आहे, लोक असं म्हणतात की हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे, काही म्हणतात की संविधान टिकेल की नाही माहीत नाही, पुढं निवडणुका होतील की नाही माहिती नाही, अर्थात हे लोकांचे आक्षेप आहेत. कारण लोकांना असं वाटतं की ED, CBI यासारख्या यंत्रणांना हाताशी धरून हे सगळं चाललेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या राजकीय परिस्थितीवरती, आत्ताच्या या 10 वर्षाच्या राजवटीवरती, किंवा तुलनात्मक पण सांगा, मनमोहन सिंगांची राजवट कशी होती, मोदींची राजवट कशी होती? 10-10 वर्ष आपल्या समोर आहेत. मोदी असं या कोण पक्ष असं सगळे एका मानाचे मणी, एका माळ्याचे मणी आहेत. फक्त सत्ता आणि पैसा याच्याशिवाय त्यांना दिसत नाही काही. माझ्यासमोर माझा समाज, माझा देश, माझा गाव हा दृष्टिकोन होता. म्हणून मनमोहन सिंग सरकार असो नाहीतर हे BJP सरकार असो, एकाच माळेचे मणे आहेत. फक्त सत्ता आणि पैसा बस. आज तरी हे सरकार जे दिसतं याच्यामध्ये सुद्धा काय आहे, सत्ता आणि पैसा, याच्याशिवाय काही दिसत नाही. म्हणूनच तुम्ही म्हणत होता अरविंद केजरीवालला की जाऊ नको आणि तू पार्टी बनवू नको, हे तुमचं मत होतं. पण अण्णा, असा एक आक्षेप घेतला जातो की तुमच्या आंदोलनाच्या पाठीमागं भाजप किंवा RSS आहे, भाजप किंवा RSS होतं तुमच्या आंदोलनामागं. तुम्ही जे 2011 साली मोठं आंदोलन उभा केलं देशव्यापी जनलोकपालसाठी किंवा याच्यासाठी, ज्याच्यातून हे सरकार गेलं, त्याच्यावरती एक मोठा आरोप अजूनही होतो
की या आंदोलनाच्या पाठीमागं भाजप किंवा आर एस एस होतं किंवा अण्णा हजारे हे आर एस एसचे किंवा भाजपचे बाहुले आहेत असा जो आरोप झाला, तर तुम्ही सांगा काय तुमचं म्हणणं आहे, यात वस्तुस्थिती आहे का, तथ्य आहे का? हा आरोप तर होतोय, ज्यांनी आरोप करायचे त्यांनी एखादं उदाहरण द्यावं. उदाहरण न देता काही न बोलता हवेमध्ये बोलणं कितपत बरोबर आहे. मी माझ्या आयुष्यात कधी पक्ष पार्ट्या, कधी बी जे पी, शिवसेना, कुठच्या पक्षाच्या पार्टीच्या जवळ गेलो नाही. मी माझ्या ध्येयाने समाज आणि देश डोळ्यासमोर ठेवून आयुष्याची वाटचाल केलं. आणि ज्या लोकांना हे सत्य पटलं ते सत्य स्वीकारलं त्याने, ज्यांना नाही पटलं ते आरोप करत राहिले. मग आरोप करून मग माझं काय बिघडतं? किती आरोप करायचं करा. हे तुमच्या म्हणण्यानुसार हे सगळे बिनबुडाचे आरोप आहेत, ह्याच्यामध्ये काही तथ्य नाही, लोक हवेत आरोप करतात. पण अण्णा मला सांगा की इतक्या लोकांना तुम्ही अंगावर घेतलं, तुम्ही मला आठवते आता जवळपास 22 आंदोलनं केली, बरोबर ना? आत्तापर्यंत तुम्ही एकूण 22 आंदोलनं केली, 22 उपोषणं केली. धरणे मोर्चे वेगळं, ते वेगळेच, बरोबर आहे. आणि तुम्ही प्रत्येक वेळी तुमचा जीव पणाला लावायचा आणि धावाधाव व्हायची प्रशासनाची. बघितलं आम्ही, अगदी विलासराव देशमुख असतील, आर आर पाटील असतील, किंवा आता अलीकडं फडणवीस असतील, किंवा त्याच्या आधी केंद्रातले पण जे लोक आहेत, किंवा अलीकडं गिरीश महाजन, सगळे यायचे आणि मग तुमच्याशी चर्चा करून वाटाघाटी करून ती उपोषणं मागं घेतली जायची. तुम्ही कसं बघताय आता या मागं वळून बघताना या सगळ्या आंदोलनाकडं? तुम्हाला काय वाटतं तुमच्या आंदोलनाने काय मिळालं? कारण तुम्ही नेहमी असं म्हणता की मी अनेक विकेट काढल्या. सुतार असतील, शिवणकर असतील, त्यांना राजीनामे द्यावे लागले. मधल्या काळामध्ये मलिक, गावित, घोलप, सावंत आयोग जेव्हा होता, अनेक मंत्र्यांना घरी जावं लागलं, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्याशिवाय ग्रामसभेला अधिकार असेल, बदल्यांचा कायदा असेल, माहितीचा अधिकार असेल, अशा अनेक ह्याच्यामध्ये तुमचं योगदान आहे. तुम्ही थोडं सांगा काय साध्य केलं, तुम्ही समाधानी आहात का या आंदोलनामुळं, या उपोषणामुळं काय काय मिळालं? या आंदोलनामुळं 10 कायदे आले, माहितीचा अधिकार देशाला मिळाला ना, देशाला माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदल्यांचा कायदा, असे 10 कायदे वेगवेगळे त्या आंदोलनातून तयार झाले. आणि त्याच्यामुळं समाजाचं हित साधलं, समाजाचा फायदा झाला, समाजाला लाभ मिळाला, आपापल्यापर्यंत समाजाला ताकद मिळाली, शक्ती मिळाली. आणि त्या कायद्यावरती बोट ठेवून समाज बोलायला लागले. हा ही शक्ती या कायद्यामुळे झाली. आमचा देश कायद्याच्या आधाराने चालला, देश पुरा देश कायद्याच्या आधाराने चालला. कायद्याच्या आधाराने संबंध देश, एवढा विस्तीर्ण देश, एवढा बलशाली देश, एवढे जाती पाती धर्म वंश भेद असताना, एवढे सगळे पक्ष पार्ट्या असताना तो सरळ मार्गाने चालला, त्याला कारण एक कायदा. बरोबर. पण तुम्ही जसं म्हणाला की तुम्ही खूप मोठ्या लोकांना अंगावर घेतलं, सुरेश जैनसारखे नेते होते की ज्यांनी तुम्ही उपोषण केलं म्हणून त्यांनी पण उपोषण केलं होतं, मला आठवते मुंबईमध्ये. किंवा पद्मसिंग पाटील, त्यांच्यावरती जो आरोप झाला होता पवनराजे निंबाळकर प्रकरणामध्ये, त्यातल्या एका आरोपीने तर तुमची सुपारी दिल्याची पण कबुली दिली होती. तुम्हाला कधी भीती नाही वाटली या सगळ्या गोष्टींची? तुम्ही म्हटला की मला अनेक धमक्या आल्या, तर त्याबद्दल सांगा नेमकं काय तुम्हाला कशा पद्धतीने त्रास दिला गेला आणि तुम्ही का घाबरला नाही? धमक्या खूप आल्या, पण माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलं होतं की जोपर्यंत जगायचं तोपर्यंत माझा गाव, समाज, देशाची सेवा करायची. ज्या दिवशी मरायचं ते गाव, समाज आणि देशाची सेवा करता करता मरा हे व्रत घेतलं. त्यामुळं मी
कधी माझ्या ध्येयापासून टगमगलो नाही. एवढे सगळे आंदोलनं झाली पण कुठल्याही पक्षाने पार्ट्यांच्या जवळ गेलो नाही. मी माझ्या ध्येयाने चालत राहिलो. माझ्यासमोर देश समाज हे मुख्य लक्ष होतं. माझा देश माझा समाज सरळ मार्गाने चालला म्हणून मी कधी डगमगलो नाही. आणि आर्मीमध्ये जो प्रसंग घडला, आर्मीमध्ये तुम्ही होतात आणि तिथं जो प्रसंग घडला, तुम्ही ट्रकवरती चालक होतात आणि तिथं मला वाटतं बॉम्बस्फोट झाले आणि सगळे बाकीचे तुमचे सहकारी शहीद झाले आणि तुम्ही वाचलात, तर ते काय घडलं होतं नेमकं ते थोडक्यात सांगा. का तिथून तुमची दिशा बदलली पूर्ण आयुष्याची. मी ज्यावेळेला सैन्यात होतो 1963 मध्ये फौज सैन्यात गेलो आणि 1965 मध्ये भारत पाकिस्तानने आमच्यावरती हमला केला. त्या हमल्यामध्ये माझ्याबरोबरचे अनेक लोक शहीद झाले. कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले. मी डोळ्याने पाहिलं, अरे माझे सगळे सहकारी गेले आणि मी वाचलो. ही ईश्वराची काहीतरी इच्छा आहे, ईश्वराला काहीतरी करून घ्यायचं आहे. एवढ्या 25-30 गोळ्या लागल्या गाडीत, तरी मला काहीच नाही हे विचार आले आणि जीवनाचं ध्येय ठरवलं की जोपर्यंत मी जगेल तर माझ्या गावाची माझ्या समाजाची माझ्या देशाची सेवा करेल. ज्या दिवशी मरेल ते गाव समाज आणि देशाची सेवा करेल. मग तुम्ही सुरुवातीला राळेगणला आला, या गावाचं नाव सुद्धा मला आठवतं राळेगण शिंदी होतं, त्याचं ते राळेगण सिद्धी नाव झालं. या गावामध्ये पहिल्यांदा तुम्ही काम केलं, तर सुरुवातीला कसा प्रतिसाद मिळाला लोकांचा, लोकांनी प्रतिसाद दिला का विरोध केला? गावात आलो 35 दारूच्या बट्ट्या चाललेल्या, कोणाला काय विचारायची सोय नाही अशा अवस्थेत गाव चाललं, तरी मी डगमगलो नाही. परिवर्तन त्यांच्यामध्ये बदल कसा होईल असा मी विचार करत राहिलो आणि सुदैवाने मला ते शक्य झालं. हळूहळू कारण मी त्याचं कारण आहे. मी ठरवलं होतं जीवनात की लग्न करायचं नाही, अविवाहित राहायचं. संपूर्ण जीवन गाव समाज आणि देशाची सेवा करायची. ज्या दिवशी मरायचं ते गाव समाज आणि देशाची सेवा हे व्रत घेतलं. त्यामुळं गावकऱ्यांना विशेष वाटलं की हा माणूस. पण हे गा लोकांनी ऐकलं का? कारण लोकांना असं वाटणं स्वाभाविक आहे ना की आम्ही काय खावं काय प्यावं हा आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे, त्यामुळं हे खाऊ नका हे पिऊ नका. जे तुम्ही इथं गावामध्ये काही नियम बनवले, तर ते कसे लोकांनी मान्य केले? लोकांनी मानलं त्याला कारण एक आहे. 35-12 बट्ट्या, 80% लोक अर्धपोटी झोपतात, 6-6 किलोमीटर खडी पोटायला जातात, हाताला काम नाही, भाकरीचा प्रश्न नाही, भाकरीचा प्रश्न निर्माण झाला. अशा अवस्थेत गाव चाललं. मी विचार केला की हे अशा अवस्थेत गाव चाललं तर गावाचा विकास कसा होणार. पहिलं भाकरीचा प्रश्न सोडला पाहिजे. जोपर्यंत भाकरीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमच्या सांगण्याला काही अर्थ नाही. नुसतं भाषणं देऊन परिवर्तन होत नाही. भाषणं खूप भाषणं आहे. भाषणातून मग मी पाहिलं की भाकरीचा प्रश्न सोडायला काय करावं लागेल. मग काही ठिकाणी प्रयोग झाले. पावसाचं पाणी अडवलं जिरवलं आणि पाण्याची पातळी वाढली, त्याच्यातून कृषीचा विकास झाला,
हे ज्यावेळेला दिसलं ते मी माझ्या गावात सुरू केलं आणि लोकांना मग सांगितलं की आपल्याला हे गावामध्ये पावसाचं पाणी अडवून दिरवायचं आणि मग त्याच्यातून भाकरीचा प्रश्न सुटेल, हाताला काम मिळेल, शहराकडे जाणारे माणसं जागर थांबतील, हे त्यांना पटत गेलं. कारण ते माझ्याकडे पाहत होते की मंदिरात राहतो, घरात नाही आणि सगळं जीवन गावासाठी अर्पण केलेलं आहे. त्यामुळे लोक ऐकत गेले. मग ते राळेगण सिद्धी एक आदर्श गाव झालं. मला आठवते त्यानंतर मग सरकारची जी योजना होती 300 आदर्श गावांची, ती त्याचं प्रमुखपद तुमच्याकडे दिलं गेलं, तर मग ती का झाली नाहीत? अनेक जण असं म्हणतात की शरद पवार खूप बेरकी राजकारणी आहेत, त्यांनी मुद्दाम तुमच्या गळ्यामध्ये ही योजना घातली. कारण नीट विचार केला तर एका गावाहून दुसऱ्या गावाला जायलाच 300 दिवस लागतील. आणि आता दुसरं म्हणजे प्रत्येक गावाचे प्रश्न वेगळे असतात. राळेगण सिद्धीची भौगोलिक परिस्थिती असेल, इथलं पाऊसमान असेल, दुष्काळ, सगळं वेगळं असतं. प्रत्येक गाव एकसारखं नसतं, त्यामुळे ह्याची काय आपण आदर्श गावाची काय झेरॉक्स काढू शकत नाही. तर इतर गावं आदर्श का नाही झाली? 300 गावांची जी योजना होती ती का फेल गेली? गावं नसती योजना राबवून होत नसते. गावं राबवण्यासाठी लीडरशिप ही महत्त्वाची असते. लीडरशिप इथे एक लीडरशिप उभी झाली म्हणून लोकांना दिसलं. इतर आदर्श गावं केली सरकारने, आदर्श गावं निवडली, पण लीडरशिप कुठे आहे? जे शुद्ध आचाराचे, शुद्ध विचाराचे, निष्कलंक जीवन असणारे, जीवनात त्याग असणारे, अपमान पचवण्याची शक्ती असणारी, सत्याच्या मार्गाने चालणारी माणसं, अशी लीडरशिप ती शोधली नाही आणि त्याच्यामध्ये अपयश आलं. नुसतं गावं उडून होत नसतं, त्याला लीडरशिप ही महत्त्वाची आहे. आणि जशी ती गावाची लीडरशिप तशी राज्याची पण लीडरशिप महत्त्वाची आहे. अण्णा, तुम्ही अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक नेते पाहिले, विलासराव देशमुख, आर आर पाटील यांचं एक विशेष तुमचं नातं होतं, त्यांच्या लीडरशिपबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण असं म्हटलं जायचं की अण्णा हजारेंचं उपोषण जर थांबवायचं असेल तर विलासराव देशमुख यांना नक्की माहिती आहे, किंवा आर आर पाटील जे आहेत ते यायचे, तुमची गाठ घ्यायचे, तुमच्याशी चर्चा करायची. तर या नेत्यांच्या लीडरशिपबद्दल पण सांगा. हे नेते कसे होते, त्यांचे अनुभव कसे आले तुम्हाला? विलासराव देशमुख असतील, आर आर पाटील असतील, इतर. विलासराव देशमुख किंवा आर आर पाटील हे जरी पक्षाने पाठत असले तरी त्यांचं माइंड सोशल होतं. त्यांचे विचार समाज देश हे विचार होते ते. आणि म्हणून मला ज्या वेळेला त्यांचे विचार पटत दिले त्यावेळेला माझी उपोषण झाली, त्यावेळेला सगळ्यांनी या लोकांना मला समोर घेऊन आले. कारण माझ्यासमोर समाज आणि देश आहे, देशासाठी जगणारा, देशासाठी. म्हणून मी विलासराव असेल किंवा आर आर असेल यांच्यावर विश्वास होता. त्याचं कारण आहे चारित्र, आचार शुद्ध, विचार शुद्ध. नंतरच्या काळातले जे मुख्यमंत्री आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा आत्ता एकनाथ शिंदे असतील, त्यांच्याशी पण तुमचा संपर्क आलेला आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? किंवा आत्ताची जी लीडरशिप आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, इतर मुख्यमंत्री जे आले त्यांच्याशी माझा एवढा संबंध आला नाही. दुरून दुरून फोनवरून बोलायचा संबंध आला. पण ज्याला हे गुण असायला पाहिजे, आचार शुद्ध, विचार शुद्ध, जीवन निष्कलंक, जीवनात त्याग, अपमान पचवायची शक्ती आणि सत्याच्या मार्गाने चालणारा, ते गुण दिसले नाही. बरोबर. म्हणजे आर आर पाटील आणि विलासराव यांच्याशी तुमचा संबंध जास्त आला आणि त्या दिसले.
महाराष्ट्राचे जे दोन मोठे नेते आहेत म्हणजे होते, एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार, यांच्याने तुमचं फार जमलं नाही? म्हणजे मला आठवतं की बाळासाहेब ठाकरेंनी तर तुम्हाला अगदी वाकड्या तोंडाचा गांधी अशी अवहेलना केली होती, किंवा शरद पवार एकदा असं म्हणाले होते की सेवेलाही दर पाचतो, हे अण्णा हजारेंकडे बघून कळालं. ठाकरे आणि पवारांशी का तुमचं जुळलं नाही, काय काय झालं काय होतं नेमकं? विचार वेगळे होते ना, त्यांच्या डोक्यात समाज आणि देश दूर गेला, सत्ता आणि पैसा असा विचार डोक्यात आला, हा फरक पडला. त्याच्यामुळं माझं हे होतं की जोपर्यंत जगायचं ते समाज देश जगायचं ते देशासाठी समाजासाठी, तर त्याला अपुरे पडले, त्यामुळं आमचं जमलं नाही. जमलं. बाकीच्या तुम्ही लोकांबद्दल काय म्हणाल? तुमच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रामधले खूप मोठे मोठे लोक आले, गप्र प्रधान सर आले, बाबा आढाव आले, कुमार सप्तर्षी होते, अविनाश धर्माधिकारी होते, मेधा पाटकर होत्या, कौंडिन्य सर होते, ही सगळी मोठमोठी लोकं होती, नवलमल फिरोदिया होते सुरुवातीला, वेगळा विचार. तर पण ही लोकं लांब का गेली आणि एकला चलो रे का झाले, अण्णा हजारे एकटे का पडले, ही लोकं का लांब गेली, का दुरावली? नाही, त्याचं कारण जसं पहिलं आंदोलन झालं आळंदीला माझं, आळंदीला नॉल भाऊ स्वतः यायचे, फिरोदिया स्वतः आंदोलनात उपोषणात यायचे, अनेक वर्ष अनेक दिवस ते उपोषण चाललं. ही माणसाही यांच्यासमोर स्वार्थ नव्हता. गोपर प्रधान प्रधानाला काही स्वार्थ नव्हता, एक फकीर माणूस, तेच बाबाडाव एक चारित्र्यशील माणूस, त्यांच्याबद्दल वाईट कधी ऐकायला मिळणार आहे? गोपर प्रधान झाले धर्माधिकारी, तो आय एस होते, आय एस असताना सुद्धा त्याने जे काम केलं ते समाज आणि देश डोळ्यासमोर ठेवून केले, हे मला फार भावलं. म्हणून ही माणसं जे माझ्या समोर आली ती त्यांचं सर्व मला जे पटत गेलं की त्यांचे आचार, त्यांचे विचार, त्यांचं वागणं, त्यांचं कर्तव्य आणि त्यांचं ध्येय म्हणून जवळ काढलं. पण आता तुम्हाला काय वाटतं, ही सगळी जेव्हा लांब गेली माणसं, तुम्ही नेहमी म्हणता की अण्णा हजारे आगे बढो हम तुम्हारे साथ है आणि मागं बघितलं तर कुणीच नाही. 2011 साली अण्णा, तुम्हालाही माहिती आहे तुमची काय क्रेज होती देशामध्ये, जिथं जाईल तिथं अण्णा हजारे आंदोलन होतं, अण्णाच्या टोप्या होत्या, मै हूँ अण्णा, मै बी अण्णा, तू बी अण्णा, विमानतळामध्ये अगदी हवाई सुंदरींपासून पॅसेंजर लोकं तुमच्यावर फोटो काढायचे, सेल्फी काढायचे, मोठमोठे लोकं, हे सगळं ओसरलं, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे एकटेपणा वाटतो तुम्हाला, एकाकीपणा वाटतो, जे तुम्ही सगळं देशभर एक आंदोलन उभा केलं होतं आणि आज आता काहीच नाही आहे, तर काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल मागे वळून बघताना? अजूनही मी नैराश्य पत्करलेलं नाही. माझ्यापर्यंत मी अजूनही समाज आणि देशाच्या हितासाठी जे जे शक्य होईल तो करत राहतो. आता इथे म्युझियम उभा केला, ते काय त्याचा उद्देश काय? ते फक्त लोकांनी पाहावं. आणि 45 वर्ष आंदोलन झाली, त्या आंदोलनाचा इतिहास पाहावं आणि त्याच्यातून प्रेरणा घ्यावी, असे 3 म्युझियम माझ्या खर्चाने मी उभे केले, पेन्शनमधून, पेन्शन आणि पगारात वाढ झाली ती. 3 म्युझियमला, प्रत्येक म्युझियमला 1-1 कोटी रुपये खर्च आला. मला मिळणारे पेन्शन अवॉर्ड ते कुठेतरी खर्च करायचे असतात, मी ते खर्च करत गेलो. मला काही स्वार्थ नव्हता, फक्त समाजाचं हित. असे हे म्युझियम उभे केले की
लोकांना प्रेरणा मिळाली. अण्णा, तुमच्यापासून पण अनेकांनी प्रेरणा घेतली. मराठा आरक्षणाचं जे आंदोलन सुरू आहे मनोज जरांगेंचं, ते पण तुमच्याच मार्गाने जात आहेत, उपोषण किंवा आंदोलन. पण असं म्हणतात की उपोषणासारखं हत्यार वापरून वापरून बोथट होतं, त्याचा नंतर परिणाम होत नाही. काय उपोषण म्हणा आंदोलन म्हणा, स्वार्थ आला की त्या उपोषणाची धार कमी होते. आंदोलनामध्ये नेहमी ध्येयवाद असायला पाहिजे, ध्येयवाद. आणि ध्येयवाद असून परत दृष्टिकोन असायला पाहिजे की माझ्या गावासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या देशासाठी हा ध्येयवाद असायला पाहिजे. तो एकदा ध्येयवाद दूर गेला आणि सत्ता आणि पैसा अशा डोळ्यासमोर आलं तर मग टिकत नाही. तुम्ही मनोज जरांगेंच्या आंदोलनाबद्दल माहिती घेतली का? आता जे मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू आहे मराठा, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ते मी माहिती घेतली नाही आणि मला त्याची गरजही पडली नाही. म्हणून मला त्याची संपूर्ण माहिती नाही. एवढे काय वाचून ऐकून. पण असं वाटतं ना की आंदोलनाचे दिवस गेलेले आहेत, आंदोलन किंवा उपोषणाचे दिवस आता गेलेले आहेत. नरेंद्र मोदी तर आंदोलनजीवी वगैरे शब्द वापरतात, आंदोलनजीवी किंवा जनआंदोलनाचे दिवस आहेत का? अजूनही लोक जे आहेत ते रस्त्यावरती उतरतील का या पुढच्या काळामध्ये? तुम्हाला असं वाटतं का की एक जर लीडर आला, लीडरशिप जर आली, तर त्याला लोक पाठिंबा देतील का? ज्यांनी अपेक्षा ठेवायची ते लोक ध्येयवादी असले पाहिजे. ज्यांच्यासाठी करायचं ते ध्येयवादी असले पाहिजे. सत्ता पैसा स्वार्थ आला की मग परिणाम होणार नाही. अण्णा, तुम्ही निवडणुकींच्या सुधारणाबाबत सुद्धा अनेक आंदोलनं केली. परत बोलवण्याचा अधिकार जो लोकप्रतिनिधी आहे, राईट टू रिकॉल ज्याला म्हणतो आपण, किंबहुना आत्ता नोटाचं जे बटन आलं की वरीलपैकी कुणीही नाही, जो मतदार आहे त्याला जर कुणीच उमेदवार पसंत नसेल तर तो मला कुणीच पसंत नाही हे तो बटन दाबू शकतो. पण अजूनही त्याला वैधता नाही आहे, म्हणजे ते एक नकारात्मक मतदान आहे एक प्रकारे. असं म्हणतात की ते मत देणं म्हणजे वाया जाणं. तुम्हाला काय वाटतं निवडणुकांच्या बाबत हे जे राईट टू रिकॉल असेल किंवा हे जे कायदे आहेत हे येतील का पुढच्या काळामध्ये? राज्यकर्ते ध्येयवादी जर असेल, सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टिकोन असेल, माझा समाज माझा देश मला बदलायचा आहे हा ध्येयवाद असेल तर होईल. पण सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. नरेंद्र मोदींकडनं अपेक्षा आहेत का तुम्हाला? नरेंद्र मोदी 10 वर्ष आहेत, आता म्हणतात की माझी हॅट्रिक होईल, मी तिसऱ्यांदा पंतप्रधान होईन, तर तुम्हाला अपेक्षा आहेत का नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाकडून? काय त्यांनी तुम्हाला कसा रिस्पॉन्स दिला? तुम्ही त्यांना पण पत्र लिहिली होती का? मनमोहन सिंग किमान उत्तर द्यायचे तुमच्या पत्रांना असं मी ऐकलं होतं. मोदींनी कधी तुम्हाला उत्तर दिलं का? त्यांना उत्तर द्यावंसं वाटलंच नाही. सामान्य माणूस आहे, याला उत्तर काय द्यायचं? मी तर मोठा माणूस आहे. अशा ध्येयाने त्यांनी माझ्या पत्रांना उत्तरं दिले नाही. मी त्याचा विचार केला नाही. ज्यांचं कर्तृत्व त्यांच्यासमोर त्यांच्याबरोबर, मी माझं जीवनाचं ध्येय निश्चित होईपर्यंत मी माझं काम करत राहील. समाज देश कोण काय करतो त्यापेक्षा आपण काय करायचं ते ठरवलं पाहिजे. आणि शेवटी येतो मुलाखत संपवताना एक दोन शेवटचे प्रश्न. मी परत एकदा अरविंद केजरीवालांच्या आंदोलनाकडे जातो. लोकांना एक थोडंसं असं वाटत होतं की अरविंद केजरीवाल जे आहेत ते अधिकारी होते, ते हुशार होते, ते तुमच्या आंदोलनामध्ये होते, त्यांना तुम्ही साथ द्यायला हवी होती. मला सांगा, अरविंद केजरीवालांच्या हे चुकलं दारूचं धोरण वगैरे जे आहे ते तुम्ही म्हणणार की बरोबर आहे, पण त्यांच्या शाळेच्या कामाबद्दल किंवा आरोग्याच्या कामाबद्दल, मोहल्ला क्लिनिकसारखं काम असेल किंवा शैक्षणिक काम असेल ते पण तुम्हाला नाही भावलं? ते असं म्हणतात की त्यांनी खूप बदल घडवले शिक्षण आरोग्य क्षेत्रामध्ये.
जे चांगलं केलं त्याला आम्ही चांगलं म्हणत गेलो पण त्या व्यक्तीबरोबर आम्ही जोडलं नाही. ते चांगलं जे केलं असेल ते केलं असेल पण त्या व्यक्तीबरोबर आम्ही कधी जोडलं नाही. जोपर्यंत कृती घडत नाही तोपर्यंत आम्ही कोणाशी जवळीक केले नाही. हा हे पथ्य सांभाळलं म्हणून तर मी एकला चलो रे. माझं पटत नाही सोडा. मी एक माझ्या देशासाठी माझ्या समाजासाठी एकला चालायची वेळ तर मी चालेल अशा ध्येयाने मी आजही एकला चलतो. अण्णा शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये आता जी परिस्थिती आलेली आहे ती अभूतपूर्व आहे. शिवसेना पक्ष फुटला, शिंदे बाहेर गेलेले आहेत. राष्ट्रवादी पक्ष फुटला, अजित पवार जे आहेत ते बाहेर गेलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण 4 का 6 पक्ष आलेले आहेत. अशा वेळी जनतेला तुम्ही जसं म्हणाला की सगळेच एकसारखे सगळे एकाच माळ्याचे मणे आहेत, तर जनतेने काय करावं, काय केलं पाहिजे? सरळ सरळ खोक्यांची गोष्ट झाली, इतके खोके, 40 खोके, 50 खोके या भाषेमध्ये लोकं बोलू लागली, सत्ता पैसा. तुम्ही या परिस्थितीकडे कसं बघता? महाराष्ट्राचं काय राजकीय भवितव्य तुम्हाला वाटतं? लोकांनी काय करावं? जेव्हा आपण मत दिलेला एखादा आमदार तो कुठं जाईल नंतर, कोणाबरोबर जाईल याची काही गॅरंटीच राहिलेली नाही. पक्ष आणि पार्ट्या उडणार ते राहणार नाही. जोपर्यंत ध्येयवादी बनत नाहीत तोपर्यंत ते उडून जातील सगळे. म्हणून मी पक्ष आणि पार्ट्यावरती कधी विश्वास ठेवला नाही. फक्त जे सत्याच्या मार्गाने चालतात, ज्यांच्या समोर बलिदानाची आठवण आहे कमच्या स्वातंत्र्यासाठी, 1857 ते 1947 लाखो लोकांनी बलिदान केलं आमच्यासाठी. लाखो लोकांनी बलिदान केलं, फासावर गेले, जेल भोगलं, हे ना अनंत हाल अपष्ट सहन केला कशासाठी? आमच्या स्वातंत्र्यासाठी. ते आठवण राहिली नाही आणि म्हणून यांच्यावरती विश्वास राहिला नाही. उडून गेले. तुम्ही नेहमी जे म्हणता की गोरे गेले आणि काळे इंग्रज आले, गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले, तुम्हाला अजूनही असंच वाटतं? म्हणजे इंग्रज जरी गेले तरी राज्यकर्ते जे आहेत त्यांची मानसिकता जी आहे ती बदलली नाही, तीच मानसिकता राहिली. म्हणून मी वेळोवेळी म्हणत असतो फक्त गोरे गेले आणि काळे आले, फरक काय पडला ना? तीच सत्ता, ते फरक काही झाला नाही. फरक तेवढ्याला होईल आतून सगळं बदल होईल तेवढ्याला फरक होईल. वर त्यातून बदल होणार नाही. शेवटचा प्रश्न, तुम्ही काय सांगाल लोकांना, विशेषतः तरुणांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही आता जवळपास 86 तुमचं वय आहे, गेली 40-45 वर्ष तुम्ही सगळ्या सामाजिक आंदोलनामध्ये आहात आणि तुम्ही अजूनही म्हणता की इतकं असून सुद्धा मी निराश नाही आहे. जरी तुमची तब्येत साथ देत नसली, जरी आता आंदोलन तुमच्या होत नसलं, तुमच्याकडून आता आंदोलन किंवा उपोषण या काळामध्ये अपेक्षित नाही आहे, पण तुम्ही सांगाल काय विशेषतः तरुण पिढीला? मी नेहमी सांगत आलो पक्ष आणि पार्ट्या कसे वागत असले त्याचा विचार करू नका. माझ्या स्वातंत्र्यासाठी जे बलिदान झालं, लोक फासावर गेले, जेल भोगल्या, भूमिगत राहिले, हाल अपेक्षासहन केलं, त्यांची आठवण ठेवा आणि त्यांची आठवण ठेवून जेवढं आपल्याला करता येतं तेवढं आपण करत राहा. मनाला थकवा येऊ देऊ नका. माझ्याकडं पहा, मी कधी थकवा येऊ दिला नाही, मी चालत राहतो. बरं असेल वाईट असेल द्या ईश्वर जाणे, पण समाज आणि देशासाठी मी करत राहतो असं मी अनेकांना सांगत असतो. म्हणून सगळ्यांनी अशी प्रवृत्ती ठेवायला पाहिजे. पक्षाने पार्ट्या आज देत उद्या नाही, पण
आम्हाला समाज आणि देशाचा विचार करणं आवश्यक आहे. अण्णा खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तर तुमची भूमिका मांडली. अरविंद केजरीवाल यांना जी झालेली अटक आहे तर ती राजकीय सूडबुद्धीने नाही, तर त्यांनी जे दारूचं धोरण चुकीचं राबवलं त्याच्यामुळे झालेलं असं अण्णांचं ठाम मत आहे. त्याचबरोबर त्यांनी आपण कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्याही संघटनेच्या आरी गेलेलो नाही. जो आक्षेप घेतला होतो की अण्णांच्या पाठीमागं भाजप किंवा RSS आहे, ते पण त्यांनी ठामपणे फटाळलं. हे सगळे हवेतले आरोप आहेत, आरोप करतात कोणी पुरावे देत नाही, तर अण्णांनी तोही जो आरोप आहे तो फेटाळलेला आहे. आणि पुढच्या काळामध्ये पक्ष किंवा पार्टी ज्या असतील त्याच्याकडे लक्ष न देता प्रत्येकाने जर आपण देशासाठी काहीतरी करू शकतो अशी जर भूमिका घेतली आणि तशी जर लीडरशिप आली तरच काहीतरी होऊ शकतं. राजकारणाचा पूर्ण विस्कार झालेला आहे, परंतु इतकं असलं तरी अण्णा हे निराश नाही आहेत. आणि वयाच्या 86 वर्षीसुद्धा भले एकला चलोरे असतील, भले त्यांच्यात सगळी जी माणसं आहेत ती दूर गेली असली तरी ते मनाने थकलेले नाहीत. शरीर जरी थकलं असलं तरी मनाने थकलेले नाहीत, त्यामुळे त्यांची ही जी लढाई आहे एकला चलोरे ती सुरूच राहणार आहे. या कार्यक्रमात इथंच थांबूयात. धन्यवाद. तुम्हाला ही अण्णा हजारेंची मुलाखत कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा बोलबरोबर. धन्यवाद.